आज जागतिक पर्यावरण दिवस निसर्गाबाबत आज अनेक लोक बोलणार मात्र खरंच जे निसर्गाची निगा राखतात झटतात असं एक औरंगाबादच्या तरुणांचा प्रयास ग्रुप या मंडळींनी तब्बल एक वर्ष आधी एक ओसाड जागेवरती झाडं लावली ती जपली मोठी केली आज ज्या ठिकाणी ते छोटी खाणी जंगल जे आहे ते उभं राहिलेलं आहे नक्की काय केलं आहे या प्रयास ग्रुपने याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोडे यांनी वर्षात काय होऊ शकतं एक वर्षात मोठा चमत्कार घडू शकतो आणि हा चमत्कार दाखवायला मी तुम्हाला इथं आलेलो आहे मी तुम्हाला दाखवतोय ही दूरवर पसरलेली हिरवळ होय इथे झाडं आहेत आणि ही झाडं आता मोठी झाली आहेत एक वर्षाआधी या ठिकाणी हे पूर्णतः एक मोठं ग्राउंड होतं कचरा इथे पडलेला होता काहीच इथं नव्हतं औरंगाबादच्या युवकांच्या एका ग्रुपनं या ठिकाणी झाडं लावण्याचा विचार केला इथं झाडं लावण्याचा विचार केला तो पूर्णत्वाच आला आणि इथं झाडं लावण्यात आली आणि आज तब्बल एक वर्षानंतर मी तुम्हाला दाखवतोय ही झाडं मोठी मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी एक छोटं जंगल या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि एक ऑक्सिजन हब तेही शहराच्या मध्यभागी म्हणजे गजानन महाराज मंदिर परिसर या ठिकाणी हा ऑक्सिजन हब झालेला आहे मी तुम्हाला दाखवतोय कसं हे जंगल सगळं तयार झालेलं आहे आणि या जंगलाला उभारण्यासाठीची टीम याही क्षणी या, या जंगलामध्ये आत काम करते खरं तर कचरा पडलेल्या या ठिकाणावर आज ही झाडं पाहून खरंच एक वेगळाच आनंद असा होतोय आणि हा आनंद ज्यांनी निर्माण केलाय असं आपण म्हणू ज्यांनी ही झाडं उभारली आणि मोठी केली त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू अगदी जंगलात आल्याचा फील या ठिकाणी आपल्याला येतोय मोठ्या मेहनतीने तब्बल वर्षभराची मेहनत या, या सगळ्यांसाठी होती आणि त्यातून ही झाड मोठी झालेली आज आपल्याला पाहायला मिळतय मित्रा काय हा प्रकार आहे कशी ही झाडं उभारली आणि काय कल्पना होती या मागे सांग मला आ, हे ॲक्च्युली मियामाकी पद्धतीने आपण इथं झाडं लावले आहे कमी जागेत जास्त झाडं लावून इथं बायोडायव्हर्सिटी बायोवाडी बायोडायव्हर्सिटी कसं कर मेंटेन करता येईल ते आम्ही हे इथं केलेलं आहे आणि जवळपास एक हजार झाडांचा हे पहिला फॉरेस्ट आमचा होता इथं खूप धाट असं एक जंगल झालंय आणि आपण काहीतरी खूप चांगलं करतो आहे याचं समाधान हे बघितल्यावर आपल्याला जाणवतं कारण इथे पूर्वी काहीही नव्हतं आता तुम्ही बघाल तर एकदम औरंगाबाद मध्ये सेंटर मध्ये तुम्हाला जंगल बघायला मिळेल दर येते छान वाटतं इथे हो या बालपणापासूनच यांच्या मनामध्ये हे संस्कार रुजवणं गरजेचं आहे जर हे संस्कार रुजवले तर हे सुद्धा निसर्गासाठी काहीतरी करतील झटतील आणि त्यातून निसर्ग उभारेल काही लोकांनी केलेली ही मेहनत आणि त्यामुळं औरंगाबादच्या मध्यभागी हे असं आता मोठं जंगल उभारण्यात आलेलं आहे एक वर्षामध्ये काय होऊ शकतं हे यांनी दाखवून दिलेलं आहे तर निसर्ग जगवण्यासाठी अशीच धडपड करण्याची गरज आहे यांनी केली आणि त्याचं फळ तुमच्यासमोर आहे त्यामुळे फक्त निसर्गाच्या गप्पा मारू नका तर निसर्ग संवर्धनासाठी या पद्धतीनं पुढे येण्याची सुद्धा गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद